स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस दर करिता आंदोलन सुरू केले आहे. FRP अधिक 200 रुपये ही पहिली उचल कारखान्यांनी द्यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. यावेळी कारखाना प्रशासक व आंदोलकास धक्काबुक्कीचा प्रकार घडला. कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी जोपर्यंत शासन ऊस दराचा तोडगा सोडवत नाही तोपर्यंत कारखाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु सांगली जिल्ह्यातील कारखाने मात्र जोमाने ऊस गाळप करतानाचे चित्र आहे. म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वाळवा येथून नागनाथ अण्णांच्या समाधीचे दर्शन घेऊन रॅलीला सुरुवात केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सावकर माद नाईक, राज्याचे प्रदेश उपाध्यक्ष सयाजीराव मोरे, जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली या रॅलीचे नियोजन केले होते. युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय बेले, जिल्ह्याचे उपाध्यक्ष महावीर पाटील व सर्व तालुका प्रमुख व युवा आघाडीचे कार्यकर्ते व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही रॅली वाळवा येथून कुंडल येथील क्रांती कारखाना, वांगी येथील सोनहिरा कारखाना, मार्गे राजारामनगर येथील राजारामबापू कारखाना येथे जाऊन कारखान्याशी संबंधितांना जोपर्यंत दर फायनल होत नाही तोपर्यंत कारखाना बंद ठेवण्याचे आवाहन केले. सर्व कारखान्यांनी सकारात्मक भूमिका घेतली. तुटलेला ऊस गाळप करून 2 दिवसात याबाबत निर्णय घेऊ असे सांगितले. क्रांती कारखान्याचे अध्यक्ष अरुण अण्णा लाड यांच्याशी चर्चा करत असताना त्यांचे कर्मचारी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते यांच्यामध्ये धक्काबुक्की झाली. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त होता परंतु पोलिसांनी काही हस्तक्षेप केला नाही असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते संदीप राजोबा म्हणाले. FRP अधिक 200 रुपये अशा दराची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. जोवर याचा निर्णय होत नाही तोपर्यंत कारखान्यांनी ऊस गाळप करू नये, असेच कारखाने सुरू राहिले तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी उपस्थित नेत्यांनी दिला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज सांगली जिल्ह्यामध्ये प्रत्येक कारखान्यावर मोटरसायकल रॅलीचं नियोजन केलं होतं. आदरणीय नेते खासदार राजू शेट्टी साहेब यांच्या आदेशावरून व सावकर मादनाईक यांच्या नेतृत्वाखाली या मोटरसायकल रॅलीचं नियोजन करण्यात आलं होतं. ही मोटरसायकल रॅली शांततेच्या मार्गानं क्रांती सहकारी कारखान्यावर पोचली असता त्या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांनी मोटरसायकल रॅलीतल्या तरुण कार्यकर्त्यांना या साल्यांना 2-2 टिकारणी वळा, त्याशिवाय शांत बसणार नाहीत अशी मगरीची भाषा वापरल्यामुळं काही काळ तणाव निर्माण झाला व त्या ठिकाणी धक्काबुक्कीचा प्रसंग ओढवला. खऱ्या अर्थानं स्वाभिमानी असं काहीसुद्धा करणार नाही, शांततेत निवेदन देणार होती. परंतु या साखर कारखानदारांनी कर्मचारी आहेत का गुंड पाळलेत हा एक संशोधनाचा विषय ठरला आहे. या साखर कारखानदारांनी 9.5 रिकव्हरी गृहित बेस धरून FRP अधिक 200 भाव दिल्याशिवाय आम्ही कोणताही साखर कारखाना चालू देणार नाही. शिवकुमार खारकांडे, 7 स्टार न्यूज, पलूस.